भरधाव दुचाकी समोरून येणाऱ्या मालवाहू ट्रकवर आदळल्याने तीन तरुण जागीच गतप्राण झाले. ही घटना 9 जानेवारी रोजी रात्री 9:30 चंद्रपूर रोडवरील मुरखळा गावानजीक घडली. मृत तरुणांचे वय जेमतेम 20 ते 23 इतके असून ते एकमेकांच्या नात्यातील आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार अक्षय दशरथ पेंदाम वय 23, अजित रघु सडमेक वय 23, अमोल अशोक अर्का वय 20 सर्वजण राहणार गोविंदगाव तालुका अहेरी अशी मृत तरुणांची नावे आहेत. 9 जानेवारी रोजी रात्री 9:30 सुमारास तिघे नव्या कोऱ्या दुचाकीवरून गडचिरोलीच्या दिशेने येत होते. मुरखळा गावाजवळच्या वळणावर समोरून येणाऱ्या ट्रकवर त्यांची दुचाकी धडकली. यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीचा चक्काचूर झाला. घरातील तरुण मुलांच्या अपघाती निधनाची वार्ता समजताच कुटुंबियांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. कुटुंबियांनी केलेल्या आक्रोशाने वातावरण सुन्न झाले होते. 10 जानेवारी रोजी सकाळी उत्तरीय तपासणी करून तिघांचे मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.